पुलिस स्टेशन में एक मामला दर्ज किया गया जिसमें फर्जी पत्रकार ने मुफ्त की शराब के लिए हंगामा मचाकर बार संचालक से हफ्ता वसूली करने की बात कही। इतना ही नहीं तो बार में हंगामा मचाने के बाद कथित पत्रकार ने पुलिसकर्मी को भी गालियां देकर धमकाया, जिसके बाद कुछ देर के लिए सदर पुलिस स्टेशन में तनाव निर्माण हो गया था। फर्जी पत्रकार का नाम फारिस कादरी बताया जा रहा है, जो कि अपने आप को पत्रकार और यूट्यूबर बताता है। सदर थाना क्षेत्र स्थित बार के मालिक से मुफ्त की शराब पीने के लिए जान से मारने की धमकी का मामला दर्ज किया गया है। आरोपी का नाम मोमिनपुरा निवासी फारिस कादरी बताया जा रहा है। जानकारी के अनुसार मंगलवारी निवासी सोहन सिंह अर्जुन सिंह वाधवा ने पुलिस को बताया कि वह अपने बेटे कमलजीत के साथ बुलक काट नाम से बार चलाते हैं। फारिस कादरी अक्सर इस बार में आता था और मुफ्त में शराब पीता था। वह स्वयं को पत्रकार बताकर धमकाता भी था कि उसकी ऊंचे लोगों से पहचान है, तुम्हारा बार देर रात तक चलता है, मैं इसे एक दिन बंद करवा दूंगा। आपको बता दें कि करीब 1:30 बजे के दौरान फारिस कादरी बार में पहुंचा। बार के कर्मचारी शटर बंद करके भीतर साफ सफाई कर रहे थे, तभी फारिस आया और लोहे की रॉड से शटर पर मारने लगा। बाहर आने पर वह मुफ्त की शराब और 10,000 रुपए हफ्ता वसूली की मांग करने लगा। मना करने पर लोहे की रॉड से जान से मारने की भी धमकी उसने दे डाला। फिलहाल पुलिस ने शिकायत दर्ज कर मामला शुरू कर दिया है। फिरियादी है सोहन सिंह अर्जुन सिंह वाधवा, 68 वर्ष, त्यांच्या सदर माउंट रोड वर बुलक काट म्हणून बियर बार अँड रेस्टॉरंट आहे। काल त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन एक तक्रार दिलेली आहे की त्यांच्या बियर बारमध्ये मागील काही दिवसापासून एक फारिस कादरी नावाचा इसम येतो त्यांच्या काही मित्रांसोबत आणि तिथे त्यांना काही व्हिडिओ वगैरे दाखवतो। त्या व्हिडिओमध्ये त्यांनी काही नामांकित लोकांना फोन करून त्यांना धमक्या वगैरे दिले होते, असे व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेले होते। ते त्यांना दाखवलेले होते आणि त्यांना सांगितलं होतं की माझी खूप मोठी मोठी ओळखी आहे, खूप मोठ्या मोठ्या बदमाशासोबत सुद्धा माझी ओळखी आहे आणि तुमचे बार आहे इलिगल पद्धतीनं आहे आणि मी तुमचे बार बंद करून टाकीन, नाहीतर तुम्ही मला इथे दारू फोकटमध्ये पाजू देत जा। आणि त्यांनी काही व्हिडिओ वगैरे दाखवून बार मालकाला भेवाडले होते आणि बार मालक हा भिवून गेल्याने त्याने बरेचद्या याला फारिस कादरीला आणि त्यांच्या साथीदारांना तिथे त्यांनी फोकटमध्ये दारू पिली होती आणि दारू पिल्यानंतर त्यांना बिल देत नव्हते। नंतर काही दिवसानंतर तो त्यांना पैशाचीसुद्धा डिमांड करू लागला होता। कालचे नाईटमध्ये रात्री 11:30 वाजता तो त्याचे काही 1-2 मित्रांसोबत तिथे आलेला होता आणि तिथे पुन्हा त्यांनी दारू पिली आणि पुन्हा त्यांनी दारू मागितली। तेव्हा बार मालकाने त्याला सांगितले की आता दारू दिलेली आहे, आता याच्यानंतर पुन्हा एवढी दारू देणे शक्य नाही फुकटात म्हणून। मग त्यांनी पुन्हा त्याला धमकी वगैरे दिली आणि त्याला 5,000 रुपयाची मागणी केली। बार मालक भीतीमुळे त्याला 2,000 रुपये दिले, नंतर तो फारिस कादरी तिथून निघून गेला। रात्री पुन्हा 1:30 वाजताच्या सुमारामध्ये फारिस कादरी पुन्हा परत आला, दारू पिऊन होता आणि हातामध्ये त्याचा एक रॉड होता आणि बार बंद झालेला होता। बारवाले ते आतमध्ये त्यांची साफसफाई आणि हिशोब करत होते। याने त्या बारच्या शटरवर लोखंडाची रॉड मारणे सुरू केली आणि जोरजोरात तिथे असली शेवीगाडी सुरू केली। पुन्हा फिर्यादी आणि त्यांच्या लोकांनी बारचे शटर उघडून त्याला समजवण्याचा प्रयत्न केला। पुन्हा त्यांना शेवीगाडी करून 10,000 रुपयाची खंडणीची मागणी करायला लागला। त्याच्यामुळे ते फिर्यादी सर्व भिवून त्यांनी बारचे शटर बंद करून दिले। असे फिर्यादीने रिपोर्ट दिल्यानंतर आम्ही CCTV फुटेजची पाहणी केली आणि फिर्यादीच्या रिपोर्टवरून आम्ही खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे। खंडणी अश्लीलची बिघाड जीव मारण्याची धमकी गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपी फारिस कादरी याला आम्ही अटक केलेली आहे। पुढील तपास आता आम्ही त्याच्या PCR प्राप्त करून करत आहोत। NBC News के लिए कॅमेरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।